नाशिक जिल्हा हा कृषीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून देशातील पहिली किसान रेल्वे केंद्र सरकारच्या वतीनं देवळाली ते दानापूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिल्या किसान रेल्वेच्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आलं. किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादकांना व्यापक बाजारपेठ मिळून या रेल्वेचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, असं प्रतिपादन राज्याच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं. कृषी क्षेत्रात अधिक प्रगत असलेल्या नाशिकमधून आज पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली असून नाशिकची निवड ही अत्यंत योग्य निवड आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा असते तर या माध्यमातून केंद्र सरकारनं सुरू केलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून शेतकरी आत्महत्या कमी होतील, तसंच या प्रकल्पाचा फायदा नाशिक जिल्ह्याला अधिक होईल. भारतभरात अनेक किसान रेल्वे सुरू होऊन या माध्यमातून देशातील विविध भाग जोडले जातील, तसंच देशातील विविध भागामधील कृषी उत्पादकांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार, खासदार नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहिरे आदी उपस्थित होते. जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी अनेक संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. परंतु अशा प्रकारच्या रेल्वे जर कायमस्वरूपी प्रत्येक राज्यामध्ये जर सुरू झाल्या तर निश्चितच याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी होईल. आज ही रेल्वे हा मान नाशिकपासून सुरू होतो आहे, तर निश्चित मला असं वाटतं का नाशिक त्याबद्दल तर मी कृषीमंत्री व रेल्वेमंत्री यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्यांचे आभार देखील मानतो. त्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये कृषी रेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निश्चित धावेल अशा प्रकारची घोषणा झाली. आपण चर्चेमध्ये सहभागी होताना नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे आणि म्हणून नाशिकला कृषी रेलद्वारे जोडावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली होती. त्याला देखील योगायोगाने आज तीन पहिली रेल्वे त्या ठिकाणी नाशिकमधून सुरू होते. परंतु त्यामध्ये ज्या प्रकारे आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं का ऑनलाईन खरेद्या जास्त प्रकारे होत होत्या, म्हणजे शहरांमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी माल जायचा, तशाच प्रकारे जर थेट शेतकरी एक राज्यातून दुसऱ्या राज्यातील ग्राहकांपर्यंत जर पोहोचवण्याची अशी काही त्यामध्ये योजना करण्यात आली, निश्चित मला असं वाटतं का शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं फायदा होईल. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.